टकत लावायचा, ढोल ताश तडपिटी जे संबळ टकत लावायचा, अरे बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा, बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा। साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन, दुआए दे रहा दिल तुमको आज के दिन। I wish you happy happy birthday। सर्वप्रथम सर्व घुसळकरांना माझा नमस्कार, जय भीम जय शिवराय। आज दिनांक 1 तारीख उजाडलेली आहे, 1 मे, आणि मी सर्व घुसळकरांना सांगू इच्छितो की 2 दिवसापासून काही व्हायरल झाले, एका व्यक्तीने व्हायरल केले की राजकारण करू नका, सही संस्थांकडून जे मदत झाली तिथे लोक टाकले होते, परंतु सेवा कशाला म्हणतात? सेवा अशा गोष्टीला म्हणतात, संतोषभाऊ चौधरी यांनी सेवा संस्था सेवा मंदिरा संस्थांकडून जी मदत केली आणि वैयक्तिक 30 लाख रुपयाची त्यांची वैयक्तिक मदत झालेली आहे, आणि आजचे हे बिडातून निघाले उंदर, हे काळे उंदर त्यांना नावं ठेवताय, यांना हे माहिती नाही की हे कोणाच्या हात धरून पुढे आलेले आहे। यांची ओळख फक्त संतोषभाऊ चौधरींमुळे झालेली होती। मला ह्या ठिकाणी राजकारण करायचं नाही आहे। जे लोक त्यांना त्यांचं बोट धरून पुढे निघाले, आज त्यांना ते विसरलेले आहेत, ते त्यांचं लुकआउट आहे। परंतु ह्या ठिकाणी आजची ही जी आणीबाणीची वेळ आहे, ह्या ठिकाणी लोकांना सेवा केली पाहिजे। असं राजकारण करून काही उपयोग नाही आहे। राजकारणासाठी भरपूर दिवस पुढं वर्षानुवर्षे बाकी, जिवंत असेल तर राजकारण होईल। म्हणून ह्या ठिकाणी मी एकच सांगू इच्छितो की जे संतोषभाऊ चौधरींनी काम केलं, जे साई संस्थेच्या वतीने त्यांनी जे लोकांना घरापर्यंत सेवा पोहोचवली, हे 36 दिवस झोपलेले होते, आज यांना जाग आली आणि आज हे म्हणतात की 1, 2, 3 तारीख तुम्ही बंद ठेवा। कशामुळे बंद ठेवायचं? शासनाचे आदेश झुगारू आम्ही शकत नाही। शासनाने जे आदेश दिले ते शासनाचे सर्व आदेश आम्ही मान्य करतो आणि लोकांच्या घरापर्यंत आम्ही सेवा पोहोचवण्याचं काम करतो। संतोषभाऊ चौधरी यांनी दान केलेले आहे, परंतु त्यांनी त्याची वाच्यता केली नाही, त्याचा फोटो व्हायरल केले नाही। आणि या ठिकाणी आम्ही बघितलं की कोणी 10 पॅकेटं वाटली तर कमीत कमी 10,000 लोकांना मेसेज पाठवले, तर ह्या गोष्टी ते त्यांच्या पुरत्या मर्यादित आहे। परंतु आणखी एक या ठिकाणी मी सांगू इच्छितो की राज्य सरकारने केंद्र सरकारने जी घोषणा केली होती की जे भाडेकरू आहेत त्यांचं भाडं 3 महिन्यासाठी माफ करावं, परंतु आता त्यांना रोजगार नाही। जे गरीब लोक भाडेने राहतात त्यांना रोजगार नाही, त्यांच्या घरात खाण्यापिण्यासाठी कोणती सुविधा नाही, आणि आता त्यांच्यावर फार मोठं संकट हे भाड्याचं आलेलं आहे। तरी मी नगरपालिकेला विनंती करतो की नगरपालिकेतर्फे त्यांचं जे भाडं आहे ते नगरपालिकेने भरावं, अशी मी CEO मॅडम आणि यांच्याशी चर्चा करणारच आहे। तरी या ठिकाणी मी ही अशी माझी मागणी आहे की भाडेकरूंचं भाडं माफ करावं, त्यांचं भाडं नगरपालिकेने भरावं, अशी मी आशा बाळगतो। उत्तर वाडा समता नगर, आंबेडकर नगर, आणि या ठिकाणी 3 रुग्ण आढळल्यानंतरही सत्ताधारी भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी किंवा आमदारांनी या ठिकाणी विजिट दिली नसून फक्त उच्चभ्रू कॉलनीमध्ये जाऊन तिथे सॅनिटायझर करून त्या लोकांना मदत त्यांनी या ठिकाणी पुरवली आहे। ते या ठिकाणी माझं असंच म्हणणं होतं की या ठिकाणी लोक टॅक्स भरत नाही का? या ठिकाणी लोक राहत नाही का? म्हणजे तुम्ही गरीब ज्या ठिकाणी थोडा स्लम एरिया दिसला, ज्या ठिकाणी एखादा विशिष्ट एरिया दिसला, त्या ठिकाणी तुम्ही सरळ दुर्लक्ष करता। श्रीमंत वर्ग आहे त्याच्याकडं पूर्ण लक्ष तुम्ही देताय, आणि मग जे गरीब आहेत त्यांच्याकडं का लक्ष देऊ नये? अशी नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुझी हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुझी हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे। भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तशृंगे। नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तशृंगे पेंटर हाऊस होय। आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील।
आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये। तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तशृंगी पेंटर हाऊस। आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव। चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया। अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.